नांदेड जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र राहेर येथील गोदावरी नदीच्या पुलावरील दोनही बाजूला असणारे लोखंडी पाईपचे बॅरिकेड हे मागील काही काळापासून तुटलेले आहे. यामुळे कधीही दुर्घटना होऊ शकते. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ नवीन बॅरिकेड लावून प्रवाशांची सुरक्षा करावी अशी मागणी होत आहे. श्री क्षेत्र राहेर येथील पुलाची एकूण लांबी 262 मीटर आणि 17 मीटरचे 15 गाळे आहेत. मात्र दोन्ही बाजूंचे अनेक ठिकाणचे लोखंडी बॅरिकेड्स हे तुटलेले दिसून येत आहे. येथील पुरातन नृसिंह मंदिर आणि चक्रधर स्वामी मंदिराच्या दर्शनाला राज्यातून तसेच परराज्यातून भाविक येत असतात. याचबरोबर लोहगाव फाटा ते उमरी धर्माबादला जाणारी शेकडो वाहने याच पुलावरून ये जा करतात. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये या पुलावरून पाणी गेले होते. तेव्हा हे गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ बॅरिकेड्स दुरुस्ती करून खड्डे बुजवा अशी मागणी वाहनधारक करत आहेत. मी राहेरकर नागेश मनोहरराव राहेर येथील नागरिक आहे आणि गोदावरी नदीवरील जो पूल आहे त्या पुलाचे 4-5 वर्षापासून कठडे तुटलेले आहेत. म्हणजे इथे नदीच्या जो पुलाचा जो भाग आहे त्या पुलावरती लोखंडाचे जे बॅरिकेड्स लावलेले होते पुलाचे बांधकाम करत असताना 4-5 वर्षापासून ते बांधकाम कठडे तुटलेले आहेत आणि नागरिकातून ही मागणी होत आहे की ह्या कठड्यांना लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे. कारण आमच्या इथे राहेरला श्री क्षेत्र नरसिंह मंदिर आणि चक्रधर स्वामीचं मंदिर आहे. आपल्या इथे भाविक हे आंतरराज्यातून म्हणजे तेलंगणा कर्नाटकातून येत असतात दर्शनासाठी. त्यामुळे रात्री बेरात्री कधी प्रवास आणि हा मोठा रस्ता झाल्यामुळं आता लवकरात लवकर हे बॅरिकेड्स पुरामुळेसुद्धा काही क्षती त्याला पोहोचलेली आहे. आता नवीन पूर आल्यामुळं आणि मागील 4-5 वर्षापासून ते तुटलेले आहेत. आता अशी मागणी आहे नागरिकांमधून, संताप व्यक्त होत आहे की बाबा याकडे बांधकाम विभागाकडे का लक्ष गेलं नाही इतक्या दिवसापासून. त्यांनी लवकरात लवकर त्याचे कठड्याचं बांधकाम. गंगाधर गंगासागरे, MCN News, नायगाव, नांदेड.